सातारा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत रेकॉर्डवरील गुन्हेगार सुश्रीत तानाजी सावंत राहणार सदर बाजार, याच्यावर जबरी चोरी, दरोडा यासारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याने त्यास सातारा पोलीस स्टेशनने एक वर्षाकरता सातारा जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेला आहे. तडीपार केलेल्या आरोपींनी पुन्हा सातारा जिल्ह्यामध्ये पाय ठेवायचा नाही, इकडे यायचं नाही, तरीही तो आल्याची बातमी आम्हाला कळाली आणि त्याप्रमाणे आम्ही वेगवेगळे टीम तयार करून रात्री छापे टाकून त्यास पकडण्यात आलेला आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि त्याचा रिमांड घेऊन त्याला जेल कस्टडी जेलमध्ये पाठवलं जाणार आहे. तडीपार जे गुन्हेगार आहेत त्यांची गय केली जाणार नाही, त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. जे कोणी तडीपार केले त्यांनी सातारा जिल्ह्यात जर पाय ठेवा तर याद राखा, कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. सातारा शहरामध्ये काही दिवसांनी निवडणुका होतील, त्यामुळे पोलीस जे काही गुन्हेगार आहेत या गुन्हेगारांची यादी तयार केलेली आहे आणि त्यांनी शांतता प्रस्थापित रहावी यासाठी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस कडक आणि कायदेशीर कारवाई करणार आहेत, त्यामुळे कोणाचीही गय केली जाणार नाही.